नमस्कार, मी तुकाराम साळुंके, आपणा सर्वांचं आपल्या लाडक्या आणि हक्काच्या स्वराज दर्शन या न्यूज चॅनलमध्ये स्वागत करतो. प्रेक्षक हो, बातमी पाहूया पुणे जिल्ह्यातून. पुरंदरच्या आमदारांकडून शालेय विद्यार्थ्यांना सत्यशोधक सिनेमाची 8 दिवस मोफत भेट. सुप्रेताई सुळे यांच्याकडून चित्रपटाचे कौतुक. जेजुरीच्या स्वामी समर्थ चित्रपटगृहात सध्या झळकत असलेल्या आणि रसिकांच्या पसंतीला उतरलेल्या अप्पा बोराटे निर्मित सत्यशोधक चित्रपट खास शालेय विद्यार्थ्यांना मोफत 8 दिवस दाखवण्यात येणार असून पुरंदरचे आमदार संजय जगताप यांनी ही संधी खास शाळकरी मुलांना दिली आहे. यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी उपस्थिती दर्शवित या चित्रपटाचे कौतुक केले तर सर्व विद्यार्थ्यांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छाही दिल्या. क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या समाज जनजागृती आणि शिक्षण मूल्य अस्तित्व टिकवणारी संघर्षकथा रुपेरी पडद्यावर साकारण्यात निर्माते अप्पा बोराटे यांना यश आले आहे. संपूर्ण राज्यात या चित्रपटाला उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. आमदार संजय जगताप यांनी पुरंदर तालुक्यातील विद्यार्थ्यांमध्ये शिक्षण मूल्य आणि संस्कार याचे महत्त्व वाढविण्याकरता सलग 8 दिवस मोफत चित्रपट दाखवण्यात सुरुवात केली आहे, अशी माहिती प्राध्यापक नंदकुमार सागर यांनी दिली आहे. यावेळी उपस्थित खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार संजय जगताप यांचा सन्मान करीत निर्माते बोराटे आणि अभिनेते डॉक्टर राजेंद्र खेडेकर यांनी त्यांचे आभार मानले. स्वराज दर्शन न्यूजसाठी प्रतिनिधी शिवाजी सोंबाडे, जेजुरी. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.